नमस्कार। शेतकरी बंधूंनो, सोयाबीनवर पडणाऱ्या विविध रोगांची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची आहे। सोयाबीनमधील जे काही लक्षणं दिसतात त्या लक्षणावरून हा कुठला रोग आहे ते कसं ओळखायचं ते लक्षणं पाहू आपण, त्याचबरोबरीने त्या रोगांची नावं तर पाहायचीच आहेत, त्यासोबतच त्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण कुठली औषधं वापरायची, किती प्रमाणामध्ये वापरायचे, ह्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। ही माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितपणे पहा। या चॅनलला लगेच सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या। तर सध्या खरीप हंगाम असेल, हिवाळी हंगाम असेल किंवा उन्हाळी हंगाम असेल, ह्या तिन्ही हंगामामध्ये शेतकरी सध्या सोयाबीन घेत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन खरीप हंगामामध्ये शेतकरी सोयाबीनची लागवड होत असते। आता पिकांची समाधानकारक वाढ झाल्याच्यानंतर विविध रोगांची लागण झालेली दिसून येते, यासाठी सोयाबीन पिकावरील रोगांची लक्षणे समजून घेता यावे, रोगांची ओळख व त्याचे नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सध्या महाराष्ट्र घेत आहे, आणि त्यामुळं सोयाबीन पिकावर हवामानातील अनुकूल व प्रतिकूल बदलामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो। यामुळे शेतकऱ्यांच्या हातात नुकसान होते आणि त्यामुळंच अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावरील रोगांचे प्रभावी नियंत्रण केल्यास ते नुकसान टाळता येऊ शकतं। यासाठी शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकावरील रोगांची माहिती व नियंत्रण याबाबत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। सोयाबीन पिकावरील प्रमुख रोग कॉलर रॉट, रूट रॉट, म्हणजेच कॉलर रॉट म्हणजे बुंद्याची कूज, रूट रॉट म्हणजे मुळांची कूज, त्याचबरोबर येलो मोजॅक, तांबेरा, त्यानंतर मोजॅक, शेंगावरील करपा, पानावरील जीवाणूंचे ठिपके इत्यादी प्रमुख रोग आढळून येतात। या रोगांचे जर वेळेवर आपण बंदोबस्त केला तर आपलं नुकसान टाळता येतं, जर नाही केलं तर आपलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। शेतकऱ्याची मानसिकता खराब होऊ शकते, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि शेतीकडेमधला इंटरेस्टसुद्धा कमी होऊ शकतो। त्यामुळं सोयाबीन पिकावर आढळून येणाऱ्या महत्त्वाच्या रोगांची ओळख व नियंत्रण आपणाला करून घ्यायचं आहे। आणि त्यातला पहिला रोग आहे कॉलर रॉट, याला मराठीमध्ये आपण बुंदा कूजसुद्धा म्हणू शकतो, बुंदा कूज म्हणजे बुडाची कूज। आता हा रोग स्केलोरोसिरम रॉल्फसी या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो। आता नाव काय आपल्या लक्षामध्ये येत नसेल, परंतु एवढी गोष्ट निश्चितपणे लक्षामध्ये आपल्याला येऊ शकेल की हा रोग बुरशीमुळे होतो। पीक वाढीच्या काळामध्ये उष्ण व दमट हवामान या बुरशीच्या वाढीला अनुकूल असते, म्हणजेच पिकांची वाढ चालू आहे आणि अचानक गर्मी वाढली, अचानक थंडी वाढली, पाऊस चालू आहे, पावसामध्ये मोठा खंड पडला, ऊन वगैरे आलं, अचानक पाऊस चालू झाला, तर अशा परिस्थितीमुळे हा कॉलर रॉट हा रोग येत असतो बुरशीच्या माध्यमातून। जमिनीनिगत असलेल्या खोडाच्या खालच्या भागाला बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते, हे त्याचं लक्षण आहे। तसेच बुरशीची पांढरी बीजेही त्यावर आढळून येतात आणि त्यानंतर खोडाचा बुरशीग्रस्त भाग सोडू लागतो, म्हणजे खालल्या भागामध्ये जमिनीकडून बुडाकडल्या बाजूला, आणि त्यामुळे प्रभावग्रस्त जी काही झाडे असतात ते सुकायला लागतात आणि हळूहळू ते मरून जातात। मग ही जर आपल्याला लक्षणं दिसली तर आपण समजून घ्यायचं का हा कॉलर रॉट आहे। तर ह्याचं नियंत्रण कसं करायचं, तर पेरणीपूर्वी आपण बियाण्याला 3 ग्रॅम थायरम किंवा मग 2.5 ग्रॅम कार्बंडी जिम हे लावू शकतो, किंवा 1.5 ग्रॅम थायरम आणि 1.5 ग्रॅम कार्बंडी जिम हे दोन्हीचे एकत्रित करून या बुरशीनाशक त्याच्या बीजप्रक्रिया केली पाहिजे। इतरही घटकांची आपण बीजप्रक्रिया करू शकतो। बुरशीजन्य रोपे उपटून शेताच्या बाहेर पुरून टाकावीत। जर आपण असं केलं तर रोगग्रस्त रोपांच्या बुरशी लगत जे काही इतर झाडं आहेत, चांगली रोपं आहेत, त्यांच्यापर्यंत ह्या रोगाची लागण जाणार नाही। त्याचबरोबर रोगग्रस्त जी आपण रोपं किंवा झाडं उपटलेली असतात त्या जागेवर कार्बंडी जिम 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या ठिकाणी जो आपला स्प्रेचा पंप असतो त्याच्या माध्यमातून, नोझलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते पाणी टाकून हे बुरशीजन्य पाणी टाकायचं, त्यामुळं त्या ठिकाणी जी काही बुरशी असणार आहे ती पण बाकीची नष्ट होऊन जाईल। आणि शक्य असेल तर आपण पिकांची फेरफाटसुद्धा करून घ्यायची, ह्याच्या माध्यमातून आपण कॉलर रॉट हा रोग टाळू शकतो किंवा त्याचे ह्या पद्धतीने आपण नियंत्रण करता येऊ शकतं आहे। नंबर 2चा रोग आहे मूळ आणि खोड सड, ह्याला आपण रूट रॉटसुद्धा म्हणू शकतो। तर या रोगाची लागण रोपावस्थेपासून दिसून येते। रोपाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट दागांनी होते। खोडांची व मुळांची साल रोगग्रस्त झाल्याने रोपांना अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात,
व नंतर रोपे जमिनीलगत कोलमडून मरून जातात. जमिनीत कमी ओलावा तसेच 30 ते 35 सेंटीग्रेडचे जमिनीचे तापमान या बुरशीच्या वाढीला अनुकूल असते. त्यामुळं ही आपण जी आता पाहिली ती लक्षणं दिसली तर आपण समजून जायचं की ती मूळ आणि खोड सोळ आहे. तसं नियंत्रण कसं करायचं तर आपण परत बीज प्रक्रिया कार्बेटनेची 1.5 ग्रॅम प्लस थायरम 1.5 ग्रॅम ह्याचं मिश्रण घेऊन प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया केली पाहिजे. आपले जितके किलो बियाणं असेल त्या प्रमाणामध्ये ह्याचं प्रमाण वापरायचं. त्यानंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशींची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करायची. त्याचबरोबरीनं जमिनीत निंबोळी पेंड किंवा निंबोळी पेंडीसारखे इतर सेंद्रिय खते टाकली पाहिजेत. पावसाचा खंड पडल्यास ओलाव्यासाठी पाणी आपल्याकडं असावं, ते पण आपण ठेवलं पाहिजे. हे एक नियंत्रणाचे आपल्याला अशा पद्धतीने उपाय करता येऊ शकतात. तर नंबर 3 भाग येतो पिवळा मोजाक म्हणजेच येलो मोजाक. आता हा विषाणूमुळे होतो. हा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसू लागतात. जर आपणाला अशा पद्धतीची लक्षणं दिसली तर आपण समजून जायचं की हा येलो मोजाक आहे, कारण पाणी पिवळे पडण्याचे अनेक कारणं असतात. परंतु ही लक्षणं दिसली तर तो येलो मोजाक आहे असं समजायला हरकत नाही. आता याचं नियंत्रण कसं करायचं तर रोगप्रतिकारक आणि सहनशील वाहनांची आपण पेरणी केली पाहिजे. अनेक प्रकारचे वाहन आहेत ज्यांचा वापर आपण ह्यासाठी करू शकतो. त्याचबरोबरनं आंतरपीक व मिश्रपीक घेतल्यास रोगांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळलं आहे. त्यामुळं आंतरपीक आणि मिश्रपीकसुद्धा आपण घेतलं पाहिजे. पिवळे चिकटे जे काही आपले सापळे असतात ते पिवळे चिकट्याचे सापळे साधारणपणे 64 सापळे प्रति एकरला आपण वापरले पाहिजेत. 15x30 सेंटीमीटर आकाराचे ते सापळे असावेत. त्यानंतर उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकाच्या समान उंचीवर म्हणजे पिकांची उंची जी काय असेल त्याच्या लेवलला ही सापळे लावायला पाहिजेत. पीक उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 5% निंबोळी अर्काची फवारणी केली पाहिजे. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. उदाहरणामध्ये थायमेथोक्झाम 25 WG 100 ग्रॅम किंवा इथोफिन प्रॉक्स 1 लिटर प्रति हेक्टरीला 500 लिटर पाण्यातून ते मिसळून जर फवारणी केली तर आपणाला या पद्धतीने ह्याचं नियंत्रण करता येऊ शकते. आता 4th रोग आहे तांबेरा. हा रोग बुरशीजन्य असून या रोगामुळं सुरुवातीला झाडाच्या पानांची खालची बाजू पिवळसर तांबूस ठिपक्यांची दिसते व नंतर हेच ठिपके पानाच्या वरच्या बाजूवर आल्याचे दिसते. हा रोग हवेमार्फत पसरतो आणि काहीच अवधीमध्ये म्हणजे अगदी कमी अवधीमध्ये त्या परिसरातील सर्व पिकावर तो आढळतो किंवा पसरून जातो. रोगाची तीव्रता जास्त असल्यास ही बुरशी पानांच्या देठावर पसरते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पानगळ होऊन शेंगा पोचट म्हणजे बिनपानाच्या आणि दाणे चपटे राहतात, शेंगा बारीक होतात आणि उत्पादनात 50 ते 80% लक्षणीय घट होऊ शकते. म्हणजे लक्षामध्ये घ्या 50 ते 80% म्हणजे आसपास आपलं पूर्ण पीक ह्या तांबेऱ्यामुळं जाऊ शकते. त्याच्यामुळं ही आपण जी वरी पाहिली ही जर लक्षणं दिसली तर समजून जायचं की हा तांबेरा आहे. आता याचं नियंत्रण कसं करायचं तर या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातींची लागवड हाच एकमेव आणि खात्रीशीर उपाय आहे. ज्याच्यामध्ये आपण फुले कल्याणीचा वापर करू शकतो, फुले आग्रणीचा वापर करू शकतो, फुले संगमचा सुद्धा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबरनं जी काही प्रभावग्रस्त क्षेत्रामध्ये सोयाबीन पिकांची पेरणी लवकर म्हणजे 15 ते 25 मेच्या दरम्यान करावी. त्यामुळे तांबेरा रोग येण्याच्या आधी पीक परिपक्व होऊन येणाऱ्या रोगापासून बचाव होतो. आता 15 मे ते 25 मेच्या दरम्यान पेरणी करायची म्हणजे तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, नसेल तर मग धूळपेरणीसुद्धा आपल्याला करता येते. धूळपेरणीमध्ये थोडी रिस्क असते की वेळेत जर पाऊस नाही पडला तर आपलं बियाणं वेस्टेज जाऊ शकतं. परंतु तेवढी जर आपण रिस्क घेतली बियाण्याची तर आपल्याला धूळपेरणीच्या माध्यमातून 15 ते 25 मेच्या दरम्यान आपली पेरणी होऊ शकते आणि हा एक उत्तम प्रकारचा पर्याय तांबेऱ्या रोगाला असू शकतो. आणि त्याच्यामुळं उत्पादनसुद्धा धूळपेरणीमुळं उत्पादनसुद्धा आपलं वाढून येतं. त्यामुळं हा एक चांगला आणि बेस्ट असा पर्याय आहे. आता रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला दिसून आला तर प्रोप्युकोनॅझोल 25% प्रवाही 10 मिली किंवा हेक्झाकोनॅझोल 5% प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली पाहिजे. जर आपण हे केलं तर ह्या पद्धतीने सुद्धा ह्याचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं. त्यानंतर पुढला 5वा रोग आहे मोजाक. तर हा रोग सोयाबीन मोजाक व्हायरस या विषाणूमुळे उद्भवतो. त्याला आपण पोटी व्हायरस असं सुद्धा म्हणतात.
या रोगाचा प्रसार, म्हणजे बाकीचं आपल्या लक्षात काही येत नसेल तर आपण एवढं लक्षामध्ये घ्या की हा बुरशीमुळे होत नाही तर हा व्हायरसमुळे होतो, येलो मोजॅक असेल किंवा फक्त मोजॅक असेल. तर या रोगाचा प्रसार आता येलो मोजॅक जो आहे त्याचा प्रसार कोण करतं तर पांढऱ्या माशी करते, आणि जो मोजॅक आहे फक्त ह्याचा प्रसार मावा किडीद्वारे व बियाण्यापासून होतो. रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते, पाने आखूड लहान जाडसर व सुरकुतलेली होतात. रोगग्रस्त रोपांना फळधारणा कमी प्रमाणात होते आणि जर फळधारणा झालीही तीही खुरकुटलेलीच दिसते. त्यामुळे जर आपल्याला अशी लक्षणं दिसली तर आपण समजून जायचं की हा मोजॅक आहे आणि हा सोयाबीन मोजॅक आहे. त्याचं नियंत्रण कसं करता येईल तर नियंत्रणासाठी आपण शिफारस केलेल्या आंतरप्रवाही पी व्ही ग्लायसिन्स या जीवाणूचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबरीनं हा रोग झाडांच्या पानावर कीटकनाशकांची फवारणी व शेंगावर त्रिकोणी चौकोनी आकाराची तक्री करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात आणि त्यावेळी ठिपक्यांच्या भोवती पिवळसर वलय तयार होते. तर ते होऊ नये यासाठी आपण या जीवाणूचा वापर करू शकतो. त्याचबरोबरीनं आता पुढला जो रोग आहे तो शेंगावरील करपा आहे. शेंगावरील करपा हा रोग रोग व ठिपक्यांचे प्रमाण जास्त झाल्यास पाने गळून पडतात. हे जीवाणू कोलेटोट्रिकम डेमायटियम या बुरशीमुळे होतो. म्हणजे शेंगावरील करपा हा रोग बुरशीमुळे होतो एवढं तरी आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे किंवा आपण ते लक्षामध्ये घ्यावं. या रोगास स्पॉड ब्लाइट असेही म्हणतात. यामध्ये विशिष्ट असा कोणताही आकार नसलेली व मोठी होत जाणारी लालसर किंवा गडद तपकिरी ठिपके पानावरती येतात. अशी पाने खोड आणि शेंगावर ह्या अशा पद्धतीची ठिपके दिसतात. कालांतराने शेंगावर बुरशीचे काळे बीजाणू तयार होतात. अशा शेंगा तपकिरी काळ्या पडतात व बीज तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. ही बुरशी पानावर खोडामध्ये तसेच शेंगामध्ये सुप्तावस्थेमध्ये राहते. त्यामुळं ही जर अशी लक्षणं दिसली तर आपण समजून जायचं की हा शेंगावरील करपा हा रोग आहे. आता ह्याचं नियंत्रण कसं करायचं तर पेरणीकरता निरोगी उत्तम उगवण क्षमता असलेली बियाणे वापरलं पाहिजे. हा एक नियंत्रणाचा उपाय आहे. त्याचबरोबरनं पेरणीपूर्वी कार्बन डेंजिम 37.5% प्लस थायरम 37.5% हे मिश्र घटक 75% DS 3 ग्रॅम किलो बियाणे म्हणजे 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. किंवा मग सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन साठी 2.5% कार्बन डेंजिम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया केली पाहिजे. रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास टेबुकोनाझोल 10% WP प्लस सल्फर 5% प्लस WP 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून आपण मिसळून फवारणी केली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं नियंत्रण करता येतं. आता आणखीन एक आपण जो रोग पाहायचा म्हणला तर तो पुढचा रोग आहे पानावरील जीवाणूंचे ठिपके. हा रोग झांथोमोनास एक्सोनोपोडिस इंडोस्कीकार्ब पी व्ही गॅयसी हे असं फार विचकट नाव आहे आणि मग हे आपल्या काय लक्षामध्ये येणार नाही, परंतु हा जीवाणूमुळे होणारा रोग असतो. हा रोग झाडांच्या पानावर व रोगावर त्रिकोणी चौकोनी आकाराची तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. ठिपक्याभोवती पिवळसर असं वलय तयार होतं आणि या ठिपक्याचे प्रमाण जास्त झालं तर पाने गळून पडतात. आता हे जीवाणू पिकांच्या अवशेषात किंवा जमिनीवरील बियाण्यात विश्रांती घेतात. या जीवाणूंचे वहन जे असतं ते वारा त्याचबरोबर पाण्याचे थेंब आणि किडीद्वारे ह्यांचं वहन होतं. ते झाडांच्या नैसर्गिक छिद्रातून किंवा शेतकाम करताना झाडाला झालेल्या जखमातून आत प्रवेश करतात. आणि मग आपल्याला जर अशा पद्धतीचं काही लक्षणं वगैरे दिसली तर आपण समजून जायचं की हे पानावरील जीवाणूंचे ठिपके हा रोग आहे. आता ह्याचं नियंत्रण जर करायचं म्हणलं तर जे मुख्य जी पीक आहे त्या पिकाबरोबर आपण फेरपालट केली पाहिजे. म्हणजे एकच एक पीक घेण्यापेक्षा जी आपलं ज्या पिकावरती हे रोग पडतो आहे ह्या पिकाला सोडून आपण इतर दुसरे कुठले इतर पीक घेतले पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीने फेरपालट केली पाहिजे. त्याचबरोबरनं खत वापरात पालाश व स्फुरद असण्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ही खतं असावीत. पीक निघाल्यानंतर खोल नांगरणे तसेच झाडांचे सर्व अवशेष काढून जाळून टाकणे या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याचबरोबर रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली पाहिजे. आपण या पद्धतीने ह्याचं नियंत्रण करू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये जे काही औषधं वगैरे सांगितली आहेत, म्हणजे आपण
आता हे सगळे रोग संपले, एक थोडी तुम्हाला सूचना पाहणाऱ्या लोकांना की आपण जे काही औषधं वगैरे ह्या सांगितले त्या रोगावरती, तर एवढेच काही औषधं ह्यावरले उपाय नाहीत, यावरती आणखीन आपण इतरही औषधं वापरू शकतो, वापरता येतात. आपल्याला ह्या व्हिडिओ मोठा होईल या अनुषंगानं आपण शॉर्टमध्ये जे औषधं सांगणं शक्य होते ते सांगितलेत, याचबरोबरीनं ह्याच्यापेक्षा जे एक ॲडिशनल औषधं आहेत ते हे या व्हिडिओचे काही छोटे छोटे पार्ट आहेत, त्या पार्टामध्ये आपण म्हणजे ह्या प्रत्येक रोगावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये आणखीन यापेक्षा वेगळी काही ॲडिशनल औषधं आहेत ती सुद्धा आपण त्यामध्ये सांगितलेली आहेत. सोयाबीनच्या आपण जर रोगाचं नियंत्रण केलं तर त्याचं फायदे काय होतात ते थोडक्यात पाहायचं म्हणलं तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्षणीय आपल्या लक्ष्यामध्ये येऊ शकेल इतकी वाढ होते, आणि त्यामुळं मुबलक पैसा झाला तर पैशासोबत आपला उत्साही वाढतो, आपल्या अडचणीही मिटतात आणि शेती करण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. त्यामुळं वेळेमध्ये आपण ह्या सर्व गोष्टींचं भान ठेवून जर रोगांचं नियंत्रण करून घेतलं तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा. आपल्याला आणखीन कुठल्या व्हिडिओ विषयावरती माहिती पाहिजे ती पण आम्हाला कमेंटला कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या. लवकरच एका दुसऱ्या विषयामध्ये एक सविस्तर माहिती घेऊन आपल्यासमोर हजर राहू. तोपर्यंत नमस्कार.